जरांगे पाटलांनी पाणी न पिता आमरण उपोषण सुरू ठेवलंय. त्यांची खालावणारी प्रकृती बघून भीती वाटायला लागली. हे जर असंच सुरू राहिलं तर त्यांच्या रक्तातल्या पाण्याचं प्रमाण कमी होऊन रक्त घट्ट जाणारे त्यांना झटका येऊ शकतो, मेंदूला स्ट्रोक येऊ शकतो. शेकडो वर्षांनी मिळालेलं निस्वार्थी नेतृत्व एका सेकंदात आपल्यातून निघून जाईल. खरंच हे धाडस समाजाला परवडणार आहे का? मराठा समाजातला एक युवक या नात्यानं माझी त्यांना नम्र विनंती आहे. पाटील, भविष्यात तुमच्या जीवावर असली हजार आंदोलनं उभा करता येतील, पण त्यासाठी तुम्ही जिवंत राहणं फार गरजेचं आहे. पोरांना आत्महत्या करू नका असे म्हणणारे आपण अन्नपाणी वर्ज्य करून समाजासाठी मात्र मृत्यूकडे पावलं टाकू लागलात. तुमचे बलिदान देऊन मिळणारं असलं आरक्षण आमच्यासाठी वाज असेल. समाज जागा झालाय. आता आरक्षण मिळवण्यासाठी तुम्ही प्राणांतिक उपोषण करण्याची गरज नाही. स्वतःची प्रकृती सांभाळून फक्त दिशा देत राहा. लढायला फौज तयार झाली आहे. लाख मिले तरी चालतील पाटील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. ध्यानात ठेवा, एक मराठा लाख.